एमसीएनच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित युथ फेस्टिवलमध्ये पार पडलेल्या फॅशन शोचे पारितोषिक वितरण एमसीएनच्या स्टुडिओमध्ये पार पडले. पुनम वानखेडे हिला प्रथम तर शाश्वती खन्ना हिला मिस एमसीएन म्हणून नावाजण्यात आले. एमसीएनचा वर्धापन दिन जल्लोषात साजरा झाला. यावेळी पारंपरिक तसंच पाश्चात्य कपड्यातील दोन फेऱ्यात फॅशन शो घेण्यात आला. यात जवळपास 30 मुलींनी सहभाग नोंदवला होता. पूनम वानखेडे हिने प्रथम तर शाश्वती खन्ना हिने द्वितीय पारितोषिक मिळवलं. तसंच बेस्ट वॉक प्राजक्ता वाघोडेकर, बेस्ट कॉस्च्युम वृषाली शिंदे, बेस्ट ॲटिट्यूड पूर्वा झांबरे, क्यूट फेस निशा थोरात, वाव हेअर प्राइज कल्याणी पाटील आणि श्रद्धा त्रिभुवन यांना संयुक्त बेस्ट माईल मृणाल शेलार यांना देण्यात आले. यावेळी एमसीएनच्या संपादक प्रज्ञा देशपांडे, हॅथवेचे एजीएम अमरदीप आजगावकर, सिनियर मॅनेजर दत्ता जाधव, अकाउंट्स ऑफिसर आनंद लक्कस, टेक्निकल हेड आरएस छाबडा, एमसीएनचे कन्सल्टंट इम्रान अलकसेरी यांच्यासह फॅशन शोचे कोरिओग्राफर आशु मुखाती, माजेद इस्माईल यांच्याबरोबरच सचिन राठोड यांची उपस्थिती होती. एमसीएनच्या प्रोडक्शन हेड योगिता महाजन यांनी कार्यक्रमाचं संचलन केलं. हाय, मी पूनम वानखेडे, या वर्षीची 2016 मिस एमसीएन. मला खूप आनंद होतोय की मी पहिली आली आहे मिस एमसीएन मध्ये फॅशन शो कॉम्पिटिशन. आमची कोरिओग्राफी केली होती आशु सरांनी. एमसीएनचे विशेषतः धन्यवाद, कारण की त्यांनी आम्हाला मदत केली, आम्हाला अपॉर्च्युनिटी दिली की आम्ही औरंगाबादमध्ये काहीतरी नवं करू शकू. हॅलो एव्हरीवन, मैं शाश्वती खन्ना हूँ. मेरी हमेशा से इच्छा थी कि कुछ हटके करना है मुझे, पर मुझे वैसा प्लेटफॉर्म नहीं मिल रहा था. इस सैटिस्फैक्शन का, इस जॉय का पूरा क्रेडिट जाता है एमसीएन को, क्योंकि अगर वो लोग ना होते एंड अगर उन लोगों ने ये सब दिमाग में नहीं लाया होता, कुछ एफर्ट्स नहीं लिए होते, तो शायद आज हम यहाँ पर आप लोगों के सामने ये सारी चीज़ें नहीं बात कर रहे.